सांगली शासनाकडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक किटचं वाटप सुरू असताना मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त गोळा झाल्यानं गोंधळ उडाला आहे. शासनाकडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक किटचं वाटप करण्यात आले आहे. यावेळी एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त गोळा झाल्यानं गोंधळ उडाला. जिल्हा प्रशासनाकडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचं किट वाटलं जात आहे. ग्रामीण भागासह सांगलीच्या पूर भागात हे किट वाटप सुरू. आज हरिपूर रोड, सिद्धार्थ परिसर, रोहिदास नगर आदी परिसरात शासनाचं किट वाटप करण्यात आलं आहे. मात्र किट वाटपात समन्वय न राहिल्यानं एकाच ठिकाणी पूरग्रस्त गोळा झाले. यामुळे जिल्हा प्रशासन आणि मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भंभेरी उडाली. अचानक लोकांची संख्या वाढल्यानं प्रशासनाने उपलब्ध किट वाटप केलं. यामुळे अनेक पूरग्रस्त वंचित राहिले असले तरी सर्वांपर्यंत किट पोहोचवले जातील असा विश्वास सांगलीच्या महापौरांनी व्यक्त केला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यावर जे आसमानी संकट आलं आणि ह्या संकटाला सामोरे जात असताना अनेकांचे संसार आज पाण्यामध्ये वाहून गेले. भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पण एक महापालिकेची जबाबदारी म्हणून विविध संस्था या ठिकाणी जी मदत करत आहेत, महापालिकेच्या माध्यमातून जी काही मदत करता येईल ह्या सर्वसामान्य नागरिकांच्यापर्यंत मदत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून एक साधारण आपण किट तयार केलेलं आहे. त्यामध्ये काही अन्नधान्य वस्तू आणि ते किट प्रत्येक माणसाला पोहोचेल अशी व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी विविध भागामध्ये म्हणजे ज्या भागामध्ये सर्वात पहिला पाणी आलं आणि जवळजवळ 10 ते 12 दिवस अनेकांची घरं पाण्यामध्ये राहिली त्याच परिसरामध्ये आपण सुरुवात केलेली आहे. यामध्ये पाटणे प्लॉट असेल, त्याचबरोबर जामवाडी असेल किंवा मगरमच्छ कॉलनी, दत्तनगर, काकानगर, सांगलीवाडी ह्या संपूर्ण परिसरामध्ये आज आपण त्या भागामध्ये जाऊन हे किट देत आहोत आणि अत्यंत चांगली प्रतिक्रिया आहे नागरिकांची. चांगलं किट त्यांना आज मिळतं आहे. सुरुवातीला जे घरामध्ये अन्नधान्य 1-8 दिवसाचं लागणार आहे ते अन्नधान्य त्यामध्ये आहे. आम्ही जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे किट पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. लवकरात लवकर हे नियोजन कसं त्या प्रत्येकांच्या घरापर्यंत किट पोहोचेल ह्या दृष्टिकोनातून आमचं सुरू आहे. अत्यंत चांगली मदत शासनसुद्धा करत आहे. आज शासन घरोघरी जाऊन जे सर्वे करत आहे त्या सर्वेच्या माध्यमातून जी पावती त्यांना मिळाली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होत आहे कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.